कळत नकळत हातून गुन्हा घडलेल्या बंदिवान व त्यांच्या लहान चिमुकल्यांसाठी आजचा दिवस वैशिष्ट्यपूर्ण ठरला. बालदिनाचं औचित्य साधत नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी आणि त्यांच्या लहान मुलांसाठी गळाभेट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. चौदा वर्षीय अश्विनी ब्राह्मणकरसाठी आजचा दिवस विशेष ठरला. तिला तिच्या वडिलांसोबत अगदी जवळ बसून गप्पा गोष्टी करता आल्या. अश्विनीचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगतायत. आईचं निधन झाल्यामुळे वडिलांशिवाय तिला कोणीही नाही. मात्र वडीलही तुरुंगात आहेत. तुरुंगात वडिलांना भेटण्यासाठी आल्यावर वडील आणि अश्विनी यांच्यात एक भिंत आड येते. मात्र बालदिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ही भिंत मध्ये नव्हती. पप्पाला मिळून खूप चांगलं वाटतं आणि जेव्हा आम्ही बाहेर मिळतो फोनवर तेवढं काही पाहणं वगैरे आणि बोलणं वगैरे बरोबर होत नाही आणि हा कार्यक्रम ठेवल्यामुळे फार छान आहे. म्हणजे आम्हाला अर्धा एक तास पप्पाजवळ राहायला मिळते. त्यांच्या काय म्हणजे आमच्या काय अडीअडचणी आहे त्यांना सांगणं होते म्हणजे त्यांना चांगलं वाटते. आणि मला पण खूप छान वाटलं की हा कार्यक्रम ठेवल्यामुळे आम्ही आपल्या पप्पाला प्रत्यक्षात पाहू शकलो, बोलू शकलो. बालदिनानिमित्त शिक्षा भोगत असलेल्या कैदी आणि त्यांच्या मुलांसाठी नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात गळाभेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कैद्यांसाठी सुद्धा हा दिवस अविस्मरणीय ठरला. गळाभेटीसाठी येते ना तर खूप मन भरून येतं. मॅडमच्या आणि सरांच्या आणि खूप चांगलं वाटतं. खूप छान वाटतंय सर, खूप छान वाटतंय. इतकं वाटतं की म्हणजे आता सांगू शकत शब्दात व्यक्त नाही करू शकत इतकं चांगलं वाटतं. इंटरकॉम सिस्टीम आपल्याकडे मुलाखतची पद्धत आहे जे करून प्रत्यक्ष भेटू शकत नाही, परंतु इथं जो आहे तो त्यांना प्रत्यक्ष त्यांना मुलांना भेटता येतं, जवळ घेता येतं आणि त्याच्यामुळे त्यांचा जो मानसिक ताण आहे तो कमी होण्याचा नक्कीच याच्यातनं प्रयत्न राहील की तो ताण त्यांचा कमी होईल आणि होतो. आम्हाला त्या अनुभव येतो त्याचा. गळाभेट कार्यक्रम गेल्या 2 वर्षांपासून राबवला जातो. या वर्षीच्या कार्यक्रमात 74 कैद्यांच्या मुलांनी आपल्या पालकांची भेट घेतली. यावेळी या चिमुकल्यांना तुरुंग प्रशासनातर्फे भेटवस्तू आणि खाऊही देण्यात आला. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.